कॉमेंट्री बॉक्स सेंड करून मारा करतोय. स्ट्रायकर एंड वरती उभा आहे तो फलंदाज जितू मात्रे. 18 चेंडू 38 धावांची गरज. वडगाव विपक्ष माडप अशी सुरू असलेली लढत आहे. पहिला चेंडू प्रॉपर टायमिंग पाहायला मिळाला. सरळ चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेट सीमा पार. धन्यवाद डीजे ऑपरेटर. खर तर मोरबी संघावरती लावलेलं एक गीत आणि काल ताकदवर टीम होत्या. खर तर कसलकंच्या नाईट टुर्नामेंट मध्ये पण त्याही पेक्षा वाशिवला टीमने जी कामगिरी केली ती अफलातून होते. आणि पंकज खर तर त्याने मॅन ऑफ द सिरीज अर्थातच बाईक प्राप्त केली त्याला सुद्धा आपण मनापासून शुभेच्छा देऊयात. पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट आहेत. सहा धावा पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला फलंदाज जितूच्या बॅट मधून. सहा धावा लागतात धावफळकावरती. आता 17 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी मात्र गरज आहे ती 32 धावांची. तिसरे पंच मैदानावरती तैनात आहेत. हरेश पाटील आपण बघतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार आहे. अमोलचा हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑन रिझन मध्ये या चेंडूला अडवला गेलाय. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावपलक स्थिरावलाय. बिनबाद सहा या धावसंख्येवरती. शेवटचे 16 चेंडू शिल्लक. आता जिंकण्यासाठी मात्र गरज आहे ती 32 धावांची. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला जातो. यावेळेस अचूक लाईन आणि लेंथ पाहायला मिळते गोलंदाज अमोलच्या माध्यमातून. खर तर तिसऱ्या पंच मैदानावरती तैनात आहेत. त्याचा विचार करता गोलंदाज दडपणाखाली येईल असं वाटलं होतं पण त्यानंतर खर तर पूर्णपणे कसावट भरलेली गोलंदाजी करतोय. दोन चेंडू निर्धा फेकतोय तो गोलंदाज अमोल. हा चेंडू यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. बराच वेळ चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. हा झेल टिपला जातोय. पहिल्या चेंडूवरती जरी षटकार आला असला तरी त्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज. एक बाद सहाशी स्थिती आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर असं वाटलं होतं षटक कुठेतरी मोठं पाहायला मिळेल वडगाव संघासाठी पण त्यानंतर या गोलंदाजानं कमबॅक केला. दोन चेंडू निर्धाव त्यानंतर विकेट प्राप्त करतोय. चार चेंडूवरती धावा आल्यात त्या सहा. हा चेंडू गुडल्या स्पॉट वरती पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावपळक स्थिरावलंय. एक बाद सहा या धावसंख्येवरती. हा चेंडू यावेळेस क्षेत्ररक्षक चुकी करतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचणार तोपर्यंत चेंडू सीमा पार होतोय. चार धावांसाठी आणि पाच धावांची गरज. यावेळेस फलंदाजाने मारलेला चेंडू सीमा पार. रामदेव बाबा पतंजली शटकार. धन्यवाद डीजे. पाच चेंडूवरती धावा आलते. सहा शेवटच्या चेंडूवरती आला चौकार. दहा धावा धावफलकावरती. आता 12 चेंडू शिल्लक. गरज आहे त्या 28 धावांची. मी अविनाश मुंडे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सोमाटणेच्या आज वेळ आले त्यांच्यावरती मैदानावरती उतरण्याची कारण जॉब फार महत्वाचे आहेत आणि त्याचा विचार करता आज रुपेश पोपेटा दिसत नाहीत. बरेचसे खेळाडू या सोमाटण्या टीम मध्ये नाही आहेत आणि आज स्वतः मैदानावरती आपण बघतोय अविनाश मुंडे उतरले. त्यांना मात्र विनंती असेल की आपण व्यासपीठावरती हवं. आयोजकांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विनंती करतोय पण इथे मात्र शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी गरज आहे 28 धावांची. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. महेश बोमकर तिसऱ्या क्रमांकावरती मैदानावरती आलाय. बाद होणारा फलंदाज जितू मात्रे. फलंदाजी खोलवर आहे. राजू असेल
निखिल असेल असे चांगले फलंदाज या टीम मध्ये आणि त्याचा विचार करता आता चेंडू कमी आहेत आणि धावा जास्त आहेत, आक्रमण करण्याची गरज आहे ती वडगाव संघाच्या फलंदाजांना. गोलंदाज तयार आहे. निकेतचा हा चेंडू यावेळेस महेश बोकरला बघत ठेवला, त्यात टिकणार त्या अगोदर चेंडू एष्टा उद्ध्वस्त करून जातोय. दुसरा झटका वडगाव संघाला. धन्यवाद डीजे ऑपरेटर. पण अगोदरच उल्लेख केला फलंदाजी खोलवर आहे. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या फलंदाजाला बाद कराल त्यावेळेस दुसरा फलंदाज तुमच्या समोर उभा असेल आणि तो सुद्धा ताकदवार. नरेश जांभुलकर खरं तर मैदानावरती जातोय आणि या फलंदाजाकडे क्षमता आहे. विपरीत परिस्थितीमध्ये चांगला खेळ करण्याची बऱ्याच वेळा या फलंदाजांना तारलंय वडगाव संघाला आणि खऱ्या अर्थानं आता गरज आहे अशा अजून एक खेळीची. शेवटच्या अकरा चेंडू शिल्लक आहेत, 28 धावांची गरज आहे. आकाश केदारी नॉन स्ट्रायकर एंड वरती, मात्र गोलंदाज निकेत पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय. हा चेंडू आले आले बॅट उकळले, सरळ चेंडू जातो टीप मिड विकेट सीमा पार, षटकार. या 6 धावांच्या बरोबरीने धावफलकावरती धाव आहेत. 38 धावांचा पाठलाग करताना 16 धावा धावफलकावरती, 2 फलंदाज बाद झालेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 10-22 धावांची मात्र गरज आहे. 10 चेंडू आणि 22 धावांची गरज. निकेतचं हे षटक फार महत्वपूर्ण षटक हातळतो या सामन्यात. माडप संघाकडून गोलंदाज निकेत, कमी धावसंख्येचं षटक या सामन्यात खरं तर बाजू भक्कम करून जाईल माडप संघासाठी. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली पण त्यानंतरच्या चेंडूवरती आलेला हा षटकार पुन्हा एकदा धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर कमी करून जातो. आता शेवटचे 10 चेंडू बाकी आहेत, गरज आहे जिंकण्यासाठी 22 धावांचे. नरेंद्र जांभुलकर स्ट्रायकर एंड वरती, ज्याने पहिल्या चेंडूवरती लगावला एक षटकार. आकाशने एक चौकार जरूर लगावलाय, 2 षटकार 1 चौकार अद्यापर्यंत पाहायला मिळत आहेत या दुसऱ्या सत्रामध्ये. हा चेंडू यावेळेस आउट साइड ऑफ स्टंप, खरं तर ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. चेंडू जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाव आहेत त्या 16, अजूनही गरज आहे शेवटच्या 9 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची. 9 चेंडू 22 धावांची गरज. माडप विपक्ष वडगाव अशी पहिल्या फेरीची दुसरी लढत आहे. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, खरं तर बऱ्याच वेळा आपण बघितलं या फलंदाजाच्या माध्यमातून रिव्हर्सचे फटके लगावले जातात, पण या मैदानावरती खरं तर हा फटका कदाचित जिवारी लागेल वडगाव संघासाठी. आखूड मैदान आहे आणि त्याचा विचार करता रिव्हर्सचे फटके खरं तर धोकादायक ठरतील. अशा स्थितीमध्ये वडगाव संघाला एकाच धाव या चेंडूवरती एका धावेच्या सहाय्यानं धाव फलकावरती धाव आहेत त्या 17, 38 धावांचा पाठलाग करताना उर्वरित 8 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ते 21 धावांची. 8 चेंडू 21 धावांची गरज. गोलंदाज निकेत कॉमेंट्री बॉक्स एंडकडून मारा करतोय. हा चेंडू यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढला. क्षेत्ररक्षण थोडस सुमार पाहायला मिळालं, पण अंतिम क्षणाला आपण बघतोय खरं तर या चेंडूवरती एकच धाव मिळते काय आपल्यातून. खरं तर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, साथी क्षेत्ररक्षक त्याने फार चांगलं या चेंडूला अडवलं असं वाटलं होतं चेंडू सीमा पार जाईल, पण एकच धाव या चेंडूवरती आणि एका धावेच्या सहाय्यानं धाव फलकावरती धाव आहेत 18. आता मात्र गरज आहे ती 20 धावांची. 7 चेंडू 20 धावांची गरज. हा चेंडू फार निर्णायक आहे. या चेंडूवरती मोठा फटका वडगाव संघाला विजयाच्या जवळ घेऊन येईल, पण हा चेंडू जर का चांगला फेकला तर माडप संघ असेल सुस्थितीमध्ये. खराब चेंडू खरं तर पाहायला मिळतो. ऑपस्टिकच्या बऱ्याच सबऱ्या चेंडू फेकला जातोय,
पंच इशारा करतात की हा चेंडू वाईल्ड आहे. अवांतरचे एकदा मिळते एका धावेच्या साह्याने. धावफलकावरती धावा आहेत त्या 21. गरज आहे शेवटचे 7 चेंडू, माफ करा 19 धावा धावफलकावरती आहे. शेवटचे 7 चेंडू आणि आता मात्र गरज आहे 19 धावांची. बॅटची एज विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. तिसरा फलंदाज बाद. आता शेवटचे 7 चेंडू आणि 19 धावांची गरज. धन्यवाद डीजे ऑपरेटर संजय बडेकर सर यांचं सुद्धा स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. एक सिनियर समालोचक आणि त्यांच्या माध्यमातून नेहमीच बरंच काही शिकायला मिळायला गेली कित्येक वर्ष या वाशिवलीच्या या परिसरात आपण त्यांना ऐकलं असेल आणि खऱ्या अर्थानं चांगले चांगले शब्द आपण त्यांच्या माध्यमातून बघितले. त्यांना सुद्धा आपण मनापासून धन्यवाद देऊयात. पण इथे मात्र आता 6 चेंडू बाकी आहेत. जिंकण्यासाठी गरज आहे 19 धावांची. धावफलकावरती धावा आहेत 19-38 धावांचा पाठलाग करताना असं वाटलं होतं पहिले चेंडूवरती षटकार आल्यानंतर सहज या धावसंख्येचा पाठलाग करतील वडगाव संघाचे फलंदाज. पण 6 चेंडू बाकी आणि गरज आहे ते 19 धावांचे. हा चेंडू आकाश केदारीच्या बॅटमध्ये प्रॉपर टायमिंग चा फटका व्हायडिश लॉंग ऑन सीमा ऋषीपल्लीकडे 6 धावांसाठी. या 6 धावांच्या बरोबरीने 25 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. 5 चेंडू आता गरज आहे 13 धावांचे. 5 चेंडू 13 धावांची गरज. फसवलं या चेंडूवरती खरं तर आकाशला. पण या ठिकाणी आपण बघितलं असेल हा सोपा जेल सुटला जातोय. दुसरी धाव या चेंडूवरती कंप्लीट केली जाते आणि या 2 धावांच्या बरोबरीने धावफलकावरती धावा आहेत 27. धावा धावफलकावरती. आता शेवटचे 4 चेंडू शिल्लक. 11 धावांची गरज आहे. फार चांगली मॅच या ठिकाणी आपण बघतोय. खरं तर हा झेल व्हायला होता. अगोदरचा चेंडू वेगवान टाकला होता त्यावरती प्रॉपर टायमिंग गोलंदाजाच्या गतीचा वापर आणि त्यावरती आला षटकार. पण त्याच पद्धतीचा चेंडू मात्र वेग कमी होता आणि त्यावरती चकला होता. पण क्षेत्ररक्षकांनी सुनलेला हा जेल कदाचित या सामन्यात माग ठरेल माडप संघाला. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 4. गरज आहे 11 धावांची. माडप विपक्ष वडगाव यातून जो जिंकणार तो खेळणार सोमटणे संघाच्या बरोबर. पण कोणता संघ जिंकेल त्यासाठी हा संघर्ष मैदानावरती सुरू आहे. 4 चेंडू बाकी गरज आहे ते 11 धावांची. हा चेंडू पुन्हा एकदा टायमिंग मिस झालाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतोय. त्या क्षेत्ररक्षकाने या सामन्यात मदत केली आहे वडगाव संघाला. नशिबाची साथ या चेंडूवरती मिळते वडगाव संघाला. भलेही या सामन्यात वडगाव संघ ताकदवर असेल पण हा सामना जो कठीण झाला होता त्या क्षेत्ररक्षकाने सोपा केला. आता शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. कंपल्सरी 7 धावांची गरज असेल ती वडगाव संघाला. शेवटचे 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. मी सोमटणे टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचंय. सोमटणे टीमचे कॅप्टन आपण या वडगाव विपक्ष माडप दुसरी लढत पहिल्या फेरीची आपण मैदानावरती बघतोय. पहिला सामना जिंकला सोमटणे संघानं. परास्त केलं बोरिवली संघाला. मापक धावसंख्येचा पाठलाग करताना तो सामना सहज जिंकला. पण या सामन्यात पार रंगतदार स्थिती पाहायला मिळते. जर का या चेंडूवरती खरं तर हा चौकार अडवला असता तर कदाचित अंतर वाढलं असतं वडगाव संघासाठी. आणि शेवटचे आता 3 चेंडू बाकी आहेत. गरज आहे यावेळेस 7 धावांचे. हा चेंडू यावेळेस अंतिम क्षणाला या चेंडूला अडवलं गेलंय. पण एक धाव घ्यायची की नाही घ्यायची अशा द्विधा मनस्थितीमध्ये आपण
बघतोय स्वतः वरती जबाबदारी घेतली या फलंदाज आकाश केदारीनं. एक मोठा फटका मारून हा सामना आपण जिंकून द्यायचा असा विश्वास त्याने स्वतःवरती दाखवलाय. राजूकडे क्षमता आहे मोठा फटका मारण्याची, पण त्याही पेक्षा आपण बघतोय खरं तर किरणकडे क्षमता आहे मोठा फटका मारण्याची, पण त्याही पेक्षा स्वतःवरती दाखवलेला विश्वास या सामन्यात कामयाब ठरेल का वडगाव संघाला, कारण शेवटचे दोन चेंडू बाकी आहेत आणि कंपल्सरी 7 धावांची गरज आहे. एक निर्धाव चेंडू या सामन्यातील मर्यादा स्पष्ट करेल, पण त्याही पेक्षा एक मोठा फटका जवळ आणेल वडगाव संघाला. हा चेंडू यावेळेस आपण बघतोय खरं तर वायरिस लॉगॉन सीमा पार 6 धावांसाठी. या 6 धावांच्या बरोबरीने आता शेवटचा एक चेंडू बाकी आहे, गरज आहे एका धावेची. खरं तर जो झेल सोडला तो झेल या सामन्यात फार आता त्रासदायक ठरतोय माडप संघाला. जर का तो झेल टिपला असता तर कदाचित या अंतर वाढवता आलं असतं, पण तसं काही घडत नाहीये. सुटलेला झेल या सामन्यात थोडं का होईना बॅकफुटवरती आता घेऊन जातोय माडप संघाला. पण हा सामना या एका चेंडूवरती आता बाकी आहे. या चेंडूवरती जर का एक धाव केली तरच वडगाव संघ जिंकणार, पण एक धाव या चेंडूवरती जर का वाचवली तर संध्या असेल माडप संघाला सामना जिंकण्याची. शेवटचा एक चेंडू एका धावेची गरज. फार चांगली स्पर्धा खरं तर गावदेवी क्रिकेट संघ वाशिवली आयोजित प्रतीक जोशी स्मृती ट्रॉफी आपण या ठिकाणी बघतोय. जयेश गोलंदाजी मार्क वरती, खरं तर एका चेंडूवरती निकाल या सामन्याचा. माडप की वडगाव सोमटणे संघाच्या बरोबर कोणता संघ असेल त्यासाठी एक चेंडू या सामन्यात निकाल स्पष्ट करणार, आणि हा चेंडू असेल शेवटचा एक चेंडू बाकी एका धावेची गरज आहे. स्टेप आउट झाला फलंदाज, उडवल्या या चेंडूला कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून आणि हा विजयी चौकार आकाशच्या बॅट मधून. लाईन अप करा आपण हस्तांतरण करायचं. डीजे थांबवतो तुम्हाला. मी सन्माननीय किसन पवार महाराज यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. हस्तांतरण करा मॅडम टीम आणि वडगाव मॅन ऑफ द मॅच या सामन्यात. आकाशला मी आमंत्रित करतो की आपण सामनावीराची ट्रॉफी घेण्यासाठी या ठिकाणी खरं तर यायचं. आकाश आपण या आणि वडगाव टीमचे कॅप्टन आपण सुद्धा या ठिकाणी यायचं. नाणेफेकीचा कौल केला जाईल. कॅप्टन आलेत. मी आयोजकांना विनंती करतो की आपण टॉस करून घ्यायचंय. मॅन ऑफ द मॅच आकाश आपण या चांगला खेळ आपल्या माध्यमातून पाहायला मिळाला. या स्पर्धेत खऱ्या अर्थाने आपण बघतोय ज्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. मी आदरणीय संतोष शिंदोला त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. टॉस जिंकलाय सोमटे टीम. आपण नाणेफेकीचा कौल जिंकला, आपल्या निर्णयावरती आपण अंमलबजावणी करायची आहे. माडप टीमने सुद्धा चांगला प्रतिकार या सामन्यात दाखवला, पण अंतिम क्षणाला क्षेत्ररक्षकाने केलेली चूक या सामन्यात बाहेर घेऊन गेली माडप टीमला. सोमटणे आणि वडगाव एक चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. चला सोमटणे टीम आपण मैदानावरती उतरायचंय.
तर धन्यवाद अंकित जी मालुसरे आमच्या संघ जोडलेले आहेत आमचे समालोचक जे नक्कीच आज आपण पाहतोय टिके माळी साहेबांच्या सहकार्यातून संतोष चौधरी साहेबांच्या सहकार्यातून तसेच आमचे साथी समालोचक व ऑपरेटर निखिल बाबर यांच्या सहकार्यातून तसेच अभिषेक पाटील साहेब यांच्या समवेत नेहमी समालोचन करणारे अंकितजी मालुसरे आज आमच्या समवेत जोडलेले आहेत आणि या दिग्गजांच्या समोर बाजूला समालोचन करून त्यांचा शब्द संग्रह हा साठलेला आहे आणि त्यांचा हा अनुभव आम्हाला आज मिळतोय या ठिकाणी. या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा जी खेळली जाते ती म्हणजे मुख्य आयोजन केलेले गावदेवी संघानं आमचा मित्र स्वर्गीय कुमार प्रतीक जोशी यांच्या स्मृती निमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या स्पर्धेचा आजचा हा दुसरा व अंतिम दिवस. काल आपण पाहिलं की वडगाव संघ आणि पानशील संघ हे दोन संघ क्वालिफाय झालेले आहेत आणि आज मात्र कोणते संघ क्वालिफाय होते याच्याकडे सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागलेल्या असतील. तर एक आकर्षणाने एक गोष्ट सांगावीशी वाटते या ठिकाणी की प्रथमच या आपल्या मैदानावर KKTC कर्जत खालापूर टेनिस क्रिकेट यांच्या आयोजनानिमित्त किंवा यांच्या प्रमुख आयोजनाच्या वतीनं या ठिकाणी संपूर्ण ऑल वर्ल्ड मध्ये ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पद्धतीनं दाखवण्यात येत आहे. तर आमचे कॅमेरामन आहेत या ठिकाणी आमचे व ऑपरेटर निखिल ऑपरेटर कॅमेरामन MJ व ऑपरेटर निखिल बाबर तसेच आणखी दुसरे कॅमेरामन चंद्रशेखर म्हात्रे. या ठिकाणी सुंदर असा क्रिकेटचा खेळ चालू आहे वाशिली आणि वाशिली तर रात्री दोन संघ खेळत होते सावरोली आणि कसरखांड. त्यानंतर आमचा एक चांगला सुंदर खेळाडू आज आपल्या तालुक्यामधून पुढे गेलेला आहे प्रशांत शिंदे ना पंकज शिंदे पंकज मारुती शिंदे तर यांचा या ठिकाणी मी सगळ्या तालुक्यात रायगड मध्ये फिरतो पण मला एक आपलं वाटतोय का तो सुंदर खेळतो आणि त्यांचा मी या ठिकाणी शाल शिपे देऊन सन्मान करतोय. कॅमेरा लक्ष दे इकडं नक्कीच. या ठिकाणी पंकज शिंदे याने 126 धावांची खेळी केली आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला. एक चांगली बाईक त्याला मिळालेली आहे आणि त्याचा सुद्धा या ठिकाणी शाल श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन अनंत पाटील यांच्या शुभ हस्ते त्याचा गौरव करण्यात येत आहे. वाशिवली संघानं मात्र आज सकाळी गावात आला ढोल ताशाच्या मिरवणुकीत त्यांचं स्वागत करण्यात आलं. सावरोली येथील देखील त्यांनी चौथा नंबर पटकावलेला आहे व कसरखंड येथे दुसरा. तर वाशिवली संघाचं अभिनंदन. तर आता आपण बोलूया चालू सामन्याकडे. तर जितू यानं मात्र आपले हात खुले केलेले दिसतात. या ठिकाणी फाईन लेगला पहिला चेंडू गेला होता त्यानंतर मात्र डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू चौकारासाठी फिरकावलेला आहे आणि या चौकाराच्या मदतीनं एकूण धावसंख्या होते 6. इंडिव्हिज्युअल 6 धावेवर खेळतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा परंतु काही पे निगा आहे काही पे निशाणा चेंडू आपण पाहतोय. अंकित सर या ठिकाणी ऑफसाईडला होता म्हणजे जर हा चेंडू पॉवर प्लेचं जे षटक चालू आहे याच्यामध्ये आपण पाहतोय पॉईंट कव्हर पॉईंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर हे तीनच खेळाडू सर्कलच्या आतमध्ये तिकडे जर चेंडू फिरकवला असता तर नक्कीच एकाद दुसरी धाव मिळाली असती. परंतु पुन्हा तसाच प्रयत्न करतोय परंतु आता जी आपण परिस्थिती पाहिली तर हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आहे आणि एक अवांतर धाव मिळते ती म्हणजे वडगाव या संघाला. या अवांतर धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या जमते 7. 85 वाद करू नका कृपया आपणास विनंती आहे. नक्कीच या ठिकाणी आपण कालपासून पाहतोय या ठिकाणीच नव्हे तर आता रायगड मध्ये संपूर्णतः पॅनल्टीचा विषय हा लावण्यात आलेला आहे. मग संघ उशिरा येऊ किंवा गैरवर्तन करो परंतु मागचा वेळेस यावेळेस या चेंडूवर खरपूस समाचार घेतला जितू म्हात्रे या फलंदाजानं.
13 धावेवर खेळतो, एक गगनभेदी असा षटकार पाहायला मिळाला मागच्या चेंडूवर, डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जितू हा वैयक्तिक एक षटकार व एक चौकाराच्या मदतीनं 12 धावेवर खेळतोय. संघाची धावसंख्या होते 13. मात्र आकाश केदारी हा मागील सामन्यातला हिरो अजूनही नॉन स्ट्राईक एंडवर उभा आहे. हा चेंडू नक्कीच चांगला म्हणता येईल, परंतु बॅकफूटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न हा जितू याचा पूर्णतः फसतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर व्हेरिएशन या गोलंदाजांना प्रशांत चांगल्या पद्धतीनं दिसतोय त्याच्या गोलंदाजीमध्ये, परंतु वारंवार केव्हा केव्हा खराब होणारे चेंडू बाहेर धुकवण्याचा प्रयत्न जितू याचा. हा चेंडू देखील लॉंग ऑनवर मारलेला चांगला प्रयत्न तर नक्कीच चांगला होता, परंतु तेवढा त्याच्या प्रयत्नापेक्षा जे सोमाटणे संघाचा तिथला क्षेत्ररक्षक याचं प्रयत्न अफलातून म्हणावं लागेल, कारण 6 धावांचं रूपांतर हे त्याने 2 धावेवर केलेलं आहे आणि सेव्हिंग केलेली आहे ती म्हणजे 4 धावेची. तर या 2 धावेच्या मदतीनं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वडगाव संघ जाऊन पोहोचतोय 15 धावेच्या घरामध्ये. तर एक चांगली धावसंख्या या ठिकाणी नक्कीच म्हणता येईल 15 धावेची ही भागीदारी पहिल्या षटकामध्ये. जर आपण अंकित सर या ठिकाणी विचार केला तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा म्हणजे 15 × 3 = 45 धावा वडगाव संघ जमवू शकतो, 46 धावांचं आव्हान असेल. परंतु पाहूया, हा एक आपला अंदाज झाला, जर तरची भाषा झाली नक्की वडगाव संघ कितपर्यंत पोहोचतोय हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी दुसऱ्या षटकासाठी मी मायक्रोफोनवर, ठीक आहे, तर पाहूया, काही हरकत नाही. दुसऱ्या षटकामध्ये मात्र वडगाव संघ कितपत मजल मारतोय हे आपल्याला पाहणं अत्यंत गरजेचं ठरेल, कारण जर आपण पाहिलं तर आकाश केदारी हा मागच्या सामन्यामध्ये हिरो ठरला होता, हारता हारता हा संघ जिंकलेला आहे का, तर आकाश केदारीच्या बल्लेबाजीच्या जोरावर. परंतु आताच गरज आहे त्याची खेळपट्टीवर पाय रोवून राहण्याची. पहिल्या चेंडूला सामोरा जातोय इंडिव्हिज्युअल वैयक्तिक पहिल्या चेंडूला. हा चेंडू मारायचा होता लेग साईडला, येतोय ऑफ साईडला, चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि 1 धावेवर समाधान मानावं लागत आहे आकाश केदारी याला. धावसंख्या होती 16 धावा, पहिल्या चेंडूवर पहिली धाव मिळते आकाशला. आता मात्र पूर्णतः या ठिकाणी दोघांना मोठ्या फटक्यांची गरज भासावी लागणार आहे, कारण या ठिकाणी आपण पाहतोय अंकित सर की वडगाव संघ मात्र वारंवार या मैदानावर सफल ठरलेला आहे आणि सोमाटणे हा पनवेल तालुक्यातील एक नावाजलेला संघ आहे. मोठी चांगले प्रयत्न करावे लागणार आहेत सोमाटणे संघाला जर या वडगावच्या विरोधात खेळण्यासाठी. मात्र वडगाव संघाला कमीत कमी धावेवर रोखणे अत्यंत गरजेचं आहे. हा चेंडू अवांतर, एक वाईट चेंडू, एक या धावेच्या मदतीनं 17 धावा धावफलकावर मिळतात वडगाव संघाला. सुरेख चेंडू, तेवढा सुरेख पटका, चेंडू येतोय डीप मिड विकेट मध्ये आणि लॉंगांचा क्षेत्ररक्षक जाऊन चेंडू उचलतोय तिथपर्यंत एक धाव पूर्ण होते जितू या फलंदाजाची. तर या 1 धावेच्या मदतीनं 18 धावा जमतात एक चांगल्या धावसंख्येकडे वळण्याचा प्रयत्न. परंतु जशी फटकेबाजी पहिल्या प्रशांतच्या गोलंदाजीवर केली होती तशी मात्र सध्या तरी उमेश या गोलंदाजानं, गणेश या गोलंदाजानं मात्र सध्या या दोघा फलंदाजांना जखडून ठेवलेले दिसतात. हा चेंडू हवेमध्ये, चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि पहिला गडी बाद. कडुलिंबाला आला कसा गोड पाला, कडुलिंबाला. अनंत मोरे, आपण अतिथी कक्षामध्ये यायचे, वाशिवली गावचे ज्येष्ठ नागरिक अनंतजी मोरे, आपण अतिथी कक्षामध्ये यायचे अशी आपणास आमच्या आयोजकांच्या वतीनं अगदी नम्रतेची विनंती. तर आकाश मात्र एक मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये, धाव संख्या वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये बाद होऊन तंबूमध्ये परततोय. त्याचा झेल टिपला गेला कव्हर आणि लॉंग ऑफ क्षेत्राच्या अगदी मधोमध. गणेश यानं झेल देण्यास भाग पाडलं तर पुन्हा एकदा जितू हा तयार आहे गणेशच्या गोलंदाजीवर. नवखुरा नवा फलंदाज येतोय नरेंद्र. नरेंद्र याने देखील मागच्या पहिल्या सामन्यामध्ये चांगली खेळी करण्याचा प्रयत्न केला. आता मात्र पुन्हा एकदा मोठी फटके पाहतोय की काय येतात की काय याच्या बल्ल्यातून आणि तशाच पद्धतीनं एक गगनभेदी षटकार.
तसेच शंकर भोईर साहेब आपण देखील अतिथी कक्षा मध्ये यावेचे, तसेच राम पाटील आपण देखील अतिथी कक्षा मध्ये यायचे अशी आपणास आयोजकांच्या वतीने नम्रतेची विनंती। तर आपण वळूया पुन्हा एकदा या ठिकाणी जिथे या षटकाराच्या सहाय्यानं मात्र वडगाव संघ एका चांगल्या धावसंख्येकडे वळताना दिसतोय। 24 धावा, 24 लॉस ऑफ 1 विकेट, हा चेंडू नक्कीच अखोट टप्प्याचा होता, शॉर्ट पद्धतीचा होता, परंतु चेंडू मारायचा होता स्क्वेअर लेग पंचांच्या मागे स्क्वेअर लेग मध्ये आणि चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेग मध्ये एक धावेसाठी। या एक धावेच्या मदतीनं 25 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि आमचे लेखनिक वैभव भोईर आम्हाला वारंवार या प्रत्येक चेंडूची इथे सूचना देतात, वारंवार माहिती देतात की आतापर्यंत कोण खेळाडू किती चेंडू खेळलेला आहे आणि किती चेंडूवर त्याने किती धावा जमवलेल्या आहेत। आत्ताच आपण पाहतोय की नरेंद्र हा इंडिव्हिज्युअल म्हणजे शून्य धावर खेळतोय, पहिल्या चेंडूला सामोरा जातोय या ठिकाणी। नक्कीच अकोड पद्धतीचा हा सुद्धा चेंडू होतोय डीप मिड विकेट मध्ये एक धावेसाठी आणि अफलातून या ठिकाणी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सोमटणे संघाकडून। तर राकेश सरांचा इशारा दुसऱ्या षटकाची समाप्तीचा आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर वडगाव टीम जाऊन पोहोचते 26 धावेवर। तर नक्कीच वैभव आमचे लेखनिक वारंवार माहिती देतात, आता सुद्धा त्यांनी महत्वपूर्ण माहिती दिली की 15 जी सरासरी आहे वडगाव संघ ही आता त्यांची तुटलेली आहे, 26 म्हणजे 4 धावेंनी हा संघ कमी पडलेला आहे जर आता आपण पाहिलं। तर नक्कीच अंकित सर 13 ची सरासरी या ठिकाणी जमवलेली आहे वडगाव संघाने, म्हणजे 2 धावेने प्रति 2 धावेने षटकामागे हा संघ पिछाडीवर राहिलेला आहे। तर आता पाहूया शेवटच्या षटकाकडे, या पहिल्या इनिंगचा शेवटचं षटक सुरू होतोय। गोलंदाज नितीन वाशिवली विलेज एंड कडून हा चेंडू कार्पेट पद्धतीचा शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये येतोय, एक धाव तर नक्कीच मिळते अगदी सहजरित्या, मात्र दुसरी धाव घेण्याचा कुठल्याही प्रकारे मनसुबा दिसत नाहीये, स्ट्राईक मिळते जितू या फलंदाजाला नक्कीच। परंतु आपण पाहतोय सध्या जितू हा जबरदस्त फॉर्म मध्ये आहे, या मागील वर्षापासून वाशिवलीचं हे मैदान तर नक्कीच त्यानं गाजवून ठेवलेलं दिसतोय। हा चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध तर नक्कीच आहे आणि जितू याच्या खेळीचा अंत। एक चांगली खेळी करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू केवळ हवेमध्ये राहिला, जर याच चेंडूला लांबी असती तर 6 धावेमध्ये या चेंडूचं रूपांतर झालं असतं, परंतु तसं घडलं नाही, बॅड लक म्हणावं लागेल जितू मात्र याचं। परंतु 6-10 चेंडूला सामोरा जात 22 धावांची एक चांगली आक्रमक अशी खेळी केली आणि या खेळीच्या 22 धावेच्या जोरावर मात्र त्यानं वडगाव संघाला चांगलं तारलेलं आहे। हा चेंडू मात्र नक्कीच शॉर्ट मिड विकेट मध्ये येतोय, तत्पूर्वी 2 धावा नरेंद्र याच्या पूर्ण होतात आणि 2 धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या होती ती वडगाव संघाची 3-29। नरेंद्र याचा चांगलाच फटका म्हणता येईल आणि या चेंडूवर मिळतात 6 धावा। नक्कीच या चेंडूवर सुद्धा 6 धावा मिळतात, मागील चेंडूवर 6, या चेंडूवर 6। तर या ज्या 12 धावा मिळाल्या मागील चेंडूवर 6 धावा, आत्ताच्या चेंडूवर 6 धावा, या 12 धाव्याच्या मदतीनं 41 धावांचा डोंगर सध्या तरी उभा दिसतोय वडगाव संघाकडून, मात्र अजूनही चेंडू बाकी आहेत शेवटचा एक,
एक चेंडू अजूनही बाकी म्हणजे या जर एक चेंडूवर षटकार मिळतोय तर हॅट्रिक सुद्धा होऊ शकते. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय की चेंडू ऑफ साईडला तर नक्कीच होता आणि प्रयत्न जो केलेला आहे तो लेग साईडला मारण्याचा, मात्र एक चेंडू बाईच्या एक धाव बाईच्या स्वरूपात मिळते. आणि अशा या एका धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या झालेली आहे 42, विजयासाठी 43 धावांचं आव्हान केलेलं आहे ते म्हणजे वडगाव संघानं विरोधी संघ सोमाटणे संघाच्या विरोधात, ज्यामध्ये आपण एक्सप्लेन केलं अंकित सर. तर जितू हा जो खेळाडू आला होता, आकाश आणि जितू ही जोडी लाईनअप मध्ये यायचंय, दोन्ही संघ लाईनअप मध्ये येणे, लाईनअप मध्ये जाणं ही शेवटची सूचना असेल फक्त. तर जितू यानं 22 धाव्यांची बहारदार खेळी केली, आकाश यानं देखील चांगला प्रयत्न केला मात्र एकच धावेवर तो बाद झाला. नरेंद्र यानं पूर्णतः डाव आपल्या हाती म्हणजे घेतला होता, पूर्णतः धुरा आपल्या खांद्यावर घेतली. 12-14 धावेवर अंचिक त्यांनी खेळी केली, त्यामध्ये दोन उतुंग असे षटकार. किरण यानं मात्र थोडीफार नक्कीच साथ दिली. तर असे एकूण 42 धावा वडगाव संघानं जमवलेल्या आहेत आणि 43 धावांचं आव्हान आहे ते म्हणजे 18 चेंडू मध्ये. डीजे हॅलो, धन्यवाद संजय बडेकर सर. येणारे 18 चेंडू आणि गरज आहे 43 धावांचे. मी अविनाश मुंडे यांना विनंती करतो की आपलं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आयोजकांच्या माध्यमातून आपण व्यासपीठावरती यावं. मी पाली आणि ठाकूरवाडी, अर्थातच पाली आणि वाशिवली ठाकूरवाडी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. पाले आणि वाशिवली ठाकूरवाडी दोन टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावं. पहिल्या फेरीचा खरं तर तिसरा सामना असेल पण दुसऱ्या फेरीची पहिली लढत मैदानावरती या ठिकाणी सुरू आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला होता, सोमटणे संघानं निर्णय घेतला पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं अपोजिट वडगाव संघाला, सुरुवातीपासून आक्रमण आणि त्यानंतर आपण बघतोय खऱ्या अर्थानं फार चांगली फलंदाजी या फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पण पहिल्या सत्रात धावा उभारल्यात 42, येणारे 18 चेंडू गरज असेल सोमटणे संघाला 43 धावांचे. वाशिवली टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पाली टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. पाली टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावा. येणारे 18 चेंडू आणि गरज आहे जिंकण्यासाठी 42 धावांची. क्रिकेटचा हंगाम खरं तर सुरू झाला आणि खऱ्या अर्थानं आपण बघतोय जिकडे तिकडे क्रिकेटच्या स्पर्धा पाहायला मिळतात. जय हनुमान क्रिकेट संघ अक्कुलवाडी आयोजित दिनांक 30 जानेवारी 2020 ते दिनांक 2 फेब्रुवारी 2020 अशी 4 दिवसाची स्पर्धा आयोजित केली गेल्या. तरी इच्छुक संघांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे. पहिल्या क्रमांकाला 50,000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाला 25, तिसऱ्या क्रमांकाला 12,500 आणि चौथ्या क्रमांकासाठी 12,500 आणि आकर्षक ट्रॉफीज आपण बघणार आहोत. जर कोणाला एंट्री हवी असेल तर संकेत मालुसरे, निकेत मालुसरे आणि अंकित मालुसरे मी स्वतः याकडे संपर्क केला तरी होईल. 50,000ची टुर्नामेंट 30 जानेवारीला. पण या टुर्नामेंट मध्ये गरज आहे दुसऱ्या फेरीच्या पहिल्या लढतीमध्ये 43 धावांचे. हा चेंडू यावेळेस एसटी रक्षकाने या चेंडूला सोडलाय, डायरेक्ट हिट या चेंडूवरती होते आणि पंचांनी मात्र बोट उंचावलाय. या चेंडूवरती पहिला फलंदाज होतोय बाद. गणेश बाद होणारा फलंदाज. मी कसालकण गावच्या सन्माननीय पाटील मामा
यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी यायचं, आपलं स्वागत असेल. कसल कंच आमचे सन्मान्य पाटील मामा यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं स्वागत असेल. खर तर सोमटणे विपक्ष वडगाव अशी लढत सुरू आहे. गणेश कडून खर तर अपेक्षा होती, पण अशा वेळेला आपण बघतोय धावचितच्या सहाय्याने त्यांना आपली विकेट गमावली. नवीन फलंदाज राजेश मैदानावरती जातोय, तिसऱ्या क्रमांकावरती नॉन स्ट्रायकर एंड वरती उभा आहे तो फलंदाज सतीश. 43 धावांचा पाठलाग करताना शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 17 चेंडू आणि 43 धावांची गरज. यानंतर पाली विपक्ष वाशिवली ठाकूरवाडी, एक चांगली मॅच असेल. मी दोन टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. गोलंदाज जितू मात्रे ज्याने फलंदाजी फार अफलातून केली होती आणि तोच आता गोलंदाजी मार्क वरती तयार आहे. हा चेंडू यावेळेस पंच आमच्या दिशेने वळण घेतात. पंच सांगतात की हा चेंडू वाईल्ड आहे, अतिरिक्त एकदा मिळते एका धावेच्या बरोबरीने. संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं केलं जाते. फलंदाज राजेश स्ट्रायकर एंड वरती आहे, सतीश नॉन स्ट्रायकर एंड वरती बघतोय. अवांतरच्या सहाय्यानं धावसंख्येचं खातं खुलं झालंय. एक धाव लागते ती धाव फलकावरती. हा चेंडू यावेळी क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करत होता, परंतु क्षेत्ररक्षकाला चकवून हा चेंडू जातोय डीप मिड विकेटला. दोन धावा या चेंडूवरती कंप्लीट केले जातात आणि या दोन धावांच्या बरोबरीने स्वतःच्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय फलंदाज राजेश. एकूण धावसंख्या धावफलकावरती लागते. एक फलंदाज बाद झाल्यानंतर तीन चेंडू अद्यापर्यंत संपले गेलेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 15 आणि गरज आहे 40 धावांची. 15 चेंडू 40 धावांची गरज. गोलंदाज जितू हा चेंडू बॅटची विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. दुसरा झटका मिळतोय सोमटणे संघाला. दोन चेंडू खर तर तीन चेंडू बाकी आहेत धाव फलकावरती. धाव आहेत तीन धावा धाव फलकावरती. 40 धावांची गरज. 15 चेंडू आता शिल्लक आहेत. खर तर या अगोदर 16 चेंडू आणि 40 धावांची गरज होती. फलंदाज राजेश त्या चेंडूवरती बाद झाला. आता 15 चेंडू बाकी, जिंकण्यासाठी गरज आहे 40 धावांची. चला स्पीडअप करायचंय. महेश भोमकर आपण जास्त वेळ घेऊ नका. 12 टीमला प्राधान्य दिलं गेलंय. प्रत्येक सामना 3 षटकांचा झाला पाहिजे हा प्रयत्न आहे आयोजकांकडून आणि त्यासाठी आपलं सहकार्य फार महत्वपूर्ण असेल या स्पर्धेमध्ये. गोलंदाज जितू गोलंदाजी मार्क वरती आहे. ऑन स्ट्राईक फलंदाज डावकुरे हाताचा प्रशांत. हा चेंडू यावेळेस पडल्यानंतर डीप राहतो, विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. जसे जसे चेंडू निर्धाव जाणार तसं तसं धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर वाढलं जाईल. फलंदाजांवरचं दडपण वाढणार. खरं तर दडपणाखाली येऊ शकतो सोमटणे संघ. मोठ्या फटक्यांची मात्र गरज आहे ती सोमटणे संघाला. 14 चेंडू 40 धावांची गरज. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक फार महत्वपूर्ण हाताळतोय गोलंदाज जितू. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु वेगावरती नियंत्रण नव्हतं. दिशा भरकटतोय गोलंदाज. पंच इशारा करतात की हा चेंडू वाईड आहे. अवांतरची एकदा मिळते आणि एका धावीच्या साह्यानं धावफलकावरती धाव आहेत त्या 4. 43 धावांचा पाठलाग करत असताना दोन फलंदाज बाद, 4 धावा धावफलकावरती, 2-4 अशी स्थिती आहे. सोमटणे विपक्ष वडगाव दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण मैदानावरती बघतोय. किरण चेंडूवरती येतोय. एकच धाव्या चेंडूवरती मिळणार एका धावेच्या साह्यानं धावफलकावरती. धावा आहेत त्या 5 धावा धावफलकावरती. दोन फलंदाज गमावलेत. 38 धावांची मात्र गरज आहे. या षटकातील एक चेंडू बाकी आहे. येणारी दोन षटक अर्थातच शेवटचे 13 चेंडू शिल्लक. गरज आहे 38 धावांची. 5 धावा धावफलकावरती, 2-5.
हा चेंडू या वेळेस हवेमध्ये नोमॅन्स एरियामध्ये चेंडू जाऊन लँड होतो. एकच धाव्या चेंडू वरती प्राप्त एका धाव्याच्या बरोबरीने. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलाय. धाव फलकावरती धाव आहेत. एक षटकाच्या समाप्तीनंतर 6-43 धावांचा पाठलाग करताना शेवटचे 12 चेंडू शिल्लक. गरज आहे 37 धावांची. पाली आणि वाशिवली ठाकूरवाडी, त्यानंतर असेल जांभिवली विपक्ष पोहिंजे, वाशिवली विपक्ष कोलके आणि शेवटचा सामना असेल केलवणे विपक्ष पाटणोली. अशा 12 टीम आपण आज या मैदानावरती बघणार आहोत आणि त्याचा विचार करता आपण बघतोय दुसऱ्या फेरीची पहिली लढत. म्हणजे सुरुवातीचे 2 सामने या ठिकाणी संपलेत. दुसऱ्या फेरीचा सामना सुरू आहे. त्यानंतर पहिल्या फेरीचे 4 सामने शिल्लक आणि त्यानंतर दुसरी फेरी या ठिकाणी पाहायला मिळेल. पण 12 चेंडू गरज आहे 37 धावांची. आक्रमण करण्याची आता वेळ आली आहे. सोमटणे संघाच्या फलंदाजांवरती दोनही डावकुरे आता जे फलंदाज विकेट वरती उभे आहेत. स्ट्रायकर एंड वरती सतीश, मात्र दुसरा षटक घेऊन गोलंदाज प्रशांत. हा चेंडू यावेळेस आपण बघतोय महेश बोमकर प्रयत्न करतो आणि त्यामध्ये हा झेल टिपला जातोय. फार चांगला झेल पाहायला मिळाला फलंदाज बाद. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. चांगला झेल टिपला महेश भुमकर या क्षेत्ररक्षकानं. लॉंग ऑफ रिझन मध्ये आपण बघितलं असेल. शेवटचे आता 11 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी मात्र गरज आहे ती 37 धावांची. अविनाश मैदानावरती जात आहेत. स्ट्रायकर एंड वरती सुद्धा डावकुरे आताचे फलंदाज आपण बघतोय. आक्रमण करण्याची गरज आहे. 11 चेंडू आणि गरज आहे ती 37 धावांची. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रशांत चांगली कामगिरी करतोय. पहिल्या चेंडू वरती विकेट, त्यानंतरचा चेंडू निर्धाव. 2-3 निर्धाव चेंडू या सामन्यात पराभवाच्या दिशेने घेऊन जातील सोमटणे संघाला. पण त्याही पेक्षा 2-3 मोठे फटके या सामन्यात परत घेऊन येतील सोमटणे संघासाठी. 2-3 मोठ्या पटक्यांची आता नितांत गरज आहे. आक्रमणात हा बचाव आता खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय सोमटणे संघासाठी. बॅट जरूर उघडले पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एकच धाव्या चेंडूवरती कंप्लीट केली जाते. एका धाव्याच्या सहाय्यानं धाव फलकावरती धाव आहेत त्या. 37 धावा खरं तर पाहिजे होत्या या अगोदर, पण इथे मात्र मिळाले एक सिंगल धाव आणि आता गरज आहे 36 धावांचे. 7 धावा धाव फलकावरती. पंचांचा निर्णय फार महत्वाचा आहे. पंच काय फलंदाज बाद. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 7. गरज आहे 36 धावांची. 43 धावांचा पाठलाग करताना गावदेवी क्रिकेट संघ वाशिवली आयोजित स्वर्गीय प्रतीक जोशी स्मृती ट्रॉफी आपण या ठिकाणी बघतो भरवली गेल्या. 40,000 रुपयाची ही स्पर्धा. खरं तर KKTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि खऱ्या अर्थानं चांगलं आयोजन आपण या स्पर्धेमध्ये बघतोय. हा
हा चेंडू यावेळेस आपण बघतो वेट ट्रान्सफर केला बॅकफुट वरती स्वतःला घेऊन जातो आणि त्यानंतर पुल केलं या चेंडूला डीप मिड विकेट सीमारेषी पलीकडे सहा धावांसाठी. सहा धावांच्या बरोबरीने धावफलकावरती धावा येत त्या 13-30 धावांची अजूनही गरज आहे. 30 धावांची गरज आहे. संदेश खरं तर या फलंदाजाकडे क्षमता आहे पण बॅड पॅच आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण बघतोय फार खालच्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याची संधी मिळते पण पहिल्या चेंडूवरती षटकाराला आता गरज आहे 30 धावांची. हा चेंडू यावेळेस विसावला विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूच्या बरोबरीने दोन षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं एक षटक बाकी आहे अर्थातच सहा चेंडू आणि गरज असेल 30 धावांची. सहा चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. वडगाव विपक्ष सोमटणे दुसरा खरं तर सामना या दोन्ही टीमचा आपण बघतोय. दोन्ही संघानं पहिला सामना जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला पण दुसऱ्या फेरीचा पहिला सामना कोण जिंकणार आणि हा सामना जर काय जिंकायचा असेल सोमटणे संघाला तर 30 धावा कराव्याच लागतील येणाऱ्या सहा चेंडूवरती. पण या धावा वाचवण्यासाठी गोलंदाज आकाश केदारी गोलंदाजी मार्गवरती येतोय. हा सामना जिंकेल वडगाव संघ की या विपरीत सोमटणे संघ हे बघणं आता गरजेचं आहे. सहा चेंडू 30 धावांची गरज आहे. हा चेंडू त्रिपाला उद्ध्वस्त केला जातोय. आणखी एक फलंदाज बाद होतो अविनाश यांच्या रूपात सोमटणे संघाचा. हॅलो या ठिकाणी सर्वांनी अशोक पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या माध्यमातून खरं तर फलंदाज आणि गोलंदाजाची ट्रॉफीज या ठिकाणी दिले गेलेत त्यांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. अशोक पाटील साहेब आपण व्यासपीठावरती या. तसेच भिकाजी सिनारे यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. शेवटचे पाच चेंडू गरज आहे 30 धावांचे. पाच चेंडू 30 धावा. वडगाव विपक्ष सोमटणे आकाश केदारी गोलंदाजी मार्गवरती आहे. आणखी एक फलंदाज बाद होतोय. संधी मिळते डीजे ऑपरेटर. शेवटचे चार चेंडू आता गरज आहे जिंकण्यासाठी 30 धावांची. या सामन्यात औपचारिकता बाकी आहे. सुरुवातीला गमावलेला विकेट या सामन्यात पराभवाच्या दिशेने घेऊन जात आहेत सोमटणे संघाला. सुरुवातीच्या फलंदाजांनी विकेटवरती वेळ द्यायला पाहिजे होता. सुरुवातीलाच विकेट गमावला गेला आणि त्यानंतर दमच्या गोते धावांचा पाठला करताना सोमटणे संघाकडून हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज आकाश. हा चेंडू यावेळेस हवेमध्ये. क्षेत्ररक्षक यावेळेस चुकी करतोय. जर का झेल टिपला असता तर हॅट्रिक प्राप्त करता आली असती पण तसं काही घडत नाही. एक धाव या चेंडूवरती मिळते. आता शेवटचे तीन चेंडू 29 धावांची मात्र गरज आहे. तीन चेंडू 29 धावांची गरज. वाशिवली ठाकूरवाडी या संघानं नाणेफेक जिंकले. जो का निर्णय असेल तो आम्हाला कळवायचा आहे आणि हा सामना संपल्यानंतर आपण तातडीनं मैदानावरती अंमलबजावणी करायची आहे. हा चेंडू यावेळेस हलक्या हाताने या चेंडूला कट केलाय. क्षेत्ररक्षकाला चकून हा चेंडू जातोय डीप तळम्यान सीमारेषेच्या पलीकडे चार धावांसाठी.
चार धावांच्या बरोबरीने एकूण धाव संख्या आहे ती धावफलकावरती 18। 43 धावांचा पाठलाग करताना संघर्ष कोणताच दिसून येत नाही, एकतर्फी सामना पाहायला मिळतोय वडगाव संघाच्या दिशेने। हा चेंडू यावेळेस स्टॉपेज लागले पण चेंडू मात्र जातोय। सहा धावांसाठी संदेशने जरूर दोन षटकार एक चौकार लगावलाय पण त्याही पेक्षा हे फटके, जर का सुरुवातीच्या दोन षटकात आले असते अगोदरच्या फलंदाजांकडून तर या षटकात संधी निर्माण झाली असती। पण सहा चेंडूवरती 30 धावा कठीण आव्हान आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना तर संघर्ष करतोय फलंदाज संदेश। गोलंदाज तयार आहे आकाश। हा चेंडू यावेळेस पंच इशारा करतात की हा सामना या ठिकाणी संपलाय, हा सामना जिंकला वडगाव संघाने। मनापासून शुभेच्छा पुढच्या सामन्यासाठी, मनापासून धन्यवाद खरं तर सोमटणे संघाला ज्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला। पण यानंतर मी विनंती करतो हस्तांदोलन करायचे, सोमटणे टीम आपण हस्तांदोलन करा, खरं तर वडगाव टीमला सुद्धा विनंती असेल। आणि वाशिवली ठाकूरवाडी आपण आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करायची, लाईन अप मध्ये मैदानावरती उतरा। ठाकूरवाडी टीम अशोक पाटील साहेबांच्या ठिकाणी स्वागत केलं जाईल, खरे तर शाल आणि पुष्पगुच्छ देऊन ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज या ठिकाणी खरे तर दिले गेलेत त्यांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो। आणि या सामन्यात मॅन ऑफ द मॅच जितू मात्रे आपण या मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी या ठिकाणी घेण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतोय की आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी या ठिकाणी जितूला या ठिकाणी द्यायची आहे। जबरदस्त खेळ जितूच्या माध्यमातून फलंदाजी करताना 22 धावांची जबरदस्त खेळ आणि गोलंदाजीत मात्र खऱ्या अर्थाने आपण बघतोय 6 धावा खर्च केला एका फलंदाजाला बाद केला तर जितूला जाते मॅन ऑफ द मॅच। पाली टीम आपण यायचंय, समालोचन कक्षेत आपली व्यवस्था केली आहे पॅव्हिलियनची, आपण या ठिकाणी यायचंय। तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव।